काँग्रेसमध्ये मराठ्यांशिवाय इतर समाजाला स्थान दिलं जात नाही, ओबीसी समाजाला स्थान दिलं जात नाही अशी नाराजी शरद कुलकर्णी यांनी व्यक्त केली. पण पवारांचे राजकारण नाही, छगन भुजबळांनी जर राष्ट्रवादीमध्ये मराठा समाजाला जास्त स्थान दिलं जातंय अशा पद्धतीची त्यांची जी काही भूमिका आहे ती भूमिका आहे. राष्ट्रवादीमध्ये जे पदाधिकारी आहेत ते मेजर मराठा समाजाचे आहेत, आणि त्यामुळे छगन भुजबळांसारखा एक अत्यंत लढाव असणारा नेता आहे. शिवसेनेमध्ये ते राहिलेले आहेत, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये आले आणि काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये फूट झाल्यानंतर ते शरद पवारांच्या पाठीची ताकदीन उभी राहिलेली आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की त्यांची मागणी रास्त आहे आणि त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडावं आणि त्यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये यावं असं त्यांचं मला निमंत्रण आहे.